आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला आभाळाची आम्ही लेकरे या कवितेविषयी माहिती देणार आहे। या कवितेचे कवी आहेत वसंत बापट। त्यांचा जन्म 1922 रोजी झाला तर त्यांचा मृत्यू 2002 रोजी या साली झाला। म्हणजेच एकंदर 1922 ते 2002 हा त्यांचा जीवनपट आहे। त्यामध्ये त्यांच्याविषयी माहिती देताना आपल्याला माहिती मिळते, प्रसिद्ध कवी, त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोहाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बाल वाङ्मय, बारा गावाचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। या कवितेत कवी आपल्याला सांगतायत, सर्व माणसे ही निसर्गाची लेकरी आहेत। या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे। प्रस्तुत कविता त्यांच्या शिंग फुंकले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। म्हणजेच वसंत बापट यांनी अनेक बालसाहित्य, त्याचप्रमाणे प्रवासवर्णन यावर त्यांनी भाष्य केलेले आहे। प्रस्तुत कविता आभाळाची आम्ही लेकरे ही त्यांच्या शिंग फुंकले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। या कवितेविषयी जाणून घेण्याअगोदर या कवितेला आपण सुंदर अशी चाल लावणार आहोत आणि ती चाल आपल्याला एकंदर लक्षात आल्यानंतर आपण या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती। नाव वेगळे नाही, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे। मार्ग वेगळा नाही आम्हा, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते। पंथ वेगळा नाही आम्हा, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ। आस वेगळी नाही आम्हा, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।
जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कवितेची चाल निश्चितच आवडलेली असेल असं मला वाटतं। तर आपण आता या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत। कवी वसंत बापट यांनी आभाळाचे आंबे लेकरे या कवितेमध्ये आपल्याला पहिल्या दोन ओळीमध्ये म्हटलेलं आहे, आभाळाची आंबे लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। म्हणजेच कवी या दोन ओळीमध्ये आपल्याला सांगतात की आपण सर्व माणसे ह्या भूतलावरील ही आभाळाची लेकरे आहोत, म्हणजेच मुले आहोत। तर ही काळी माती म्हणजेच आपली जी शेतजमीन आहे, जमीन आहे, ही आपली सर्वांची आई आहे व आपणा सर्वांची जात व धर्म हा वेगळा नसून तो एकच आहे। म्हणजेच जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात आणि धर्म हा वेगळा नसून एकच आहे। पुढे ते पुढच्या तीन ओळींमध्ये आपल्याला सांगतात, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळं नाही। म्हणजेच आपण जे श्रम करणारे कष्ट करणारे आहोत त्यांची वस्ती म्हणजेच राहण्याचे ठिकाण हे श्रमगंगेच्या तीरावर आहे, तसेच आपणा सर्वांचे नाव व गाव हे वेगळे नसून एकच आहे। म्हणजे आपल्या सर्वांचं जे नाव आहे, गाव आहे, ते एकच आहे। पुढे तीन ओळींमध्ये ते सांगतायत, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही। आम्हाला ते सांगतायत, फक्त एकच गोष्ट ठाऊक आहे, माहीत आहे, ती म्हणजे घाम गाळूनी काम करावे, म्हणजे फक्त कष्ट करणे। त्यामुळेच आमचा मार्ग व स्वर्ग हा वेगळा नसून तो एकच आहे। आम्ही फक्त दिवसभर घाम गाळूनी काम करतो आणि ते काम झाल्यानंतर आमचा मार्गही वेगळा राहत नाही, आमचा स्वर्गही वेगळा नाही राहत, तो एकच आहे असं ते आपल्याला सांगू इच्छितात। पुढे ते म्हणतायत पुढच्या तीन ओळींमध्ये, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही। म्हणजेच ते आपल्याला यात सांगतायत, आमचे सर्वांचे जे नाते आहे एकमेकांचे ते माणुसकीचे, आपुलकीचे व प्रेमाचे आहे। त्यामुळे आम्हा सर्वांना आमचे स्वतःचेच भाग्य विधाते आहो, म्हणजे आम्ही सर्वजण आमचे स्वतःचेच भाग्य विधाते आहो। आमचं भाग्य हे आमच्या हातामध्ये, आमच्या कष्टामध्ये, आमच्या माणुसकीमध्ये, आपुलकीमध्ये आहे असा त्यांचा सांगण्याचा अर्थ आहे। त्यामुळेच ते पुढे काय म्हणतायत, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही। म्हणजेच आमचा जो पंथ आहे, संत आहे, आमचा सगळा तो काय आहे, वेगळा नसून एकच आहे। तर सगळ्यात शेवटच्या ज्या तीन ओळी आहेत त्यामध्ये कवी वसंत बापट हे कवितेचा शेवट करताना आपणास एक सुंदर संदेश देत आहेत। त्यात ते काय म्हणतायत, कोटी कोटी बळकट पाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही। म्हणजेच श्रम आणि कष्ट करणाऱ्या अगणित माणसांचे या भूतलावरल्या कोटी कोटी बळकट बाहू म्हणजे ताकदवान असे जे हात आहे, बाहू म्हणजे हात, हे या आपल्या संसार रूपी जगाचा जो रथ आहे ज्याला त्यांनी जगन्नाथाचा रथ असे उपमा दिलेली आहे, तो आपण सहज या सगळ्यांच्या एकत्रित कष्टांवर, एकत्रित मेहनतीवर आपण सहज ओढून नेऊ असं त्यांना वाटतं। त्यामुळे ते पुढे म्हणतायत की आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही। म्हणजेच आम्हा सर्वांची आस म्हणजे अपेक्षा व ध्यास म्हणजे ध्येय, हे आस म्हणजे अपेक्षा आणि ध्यास म्हणजे ध्येय हे वेगळे नसून एकच आहे। अशा पद्धतीने कवी वसंत बापट यांनी या कवितेमधून आपल्याला श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी यांची माहिती देऊन त्यांच्या भावभावना प्रगट केलेल्या आहेत। ते तुम्हाला समजले असतीलच असं मला वाटतं। या कवितेला आपण घरी चालीत सुरात मानणार असून त्याची सराव करणार आहोत आणि त्या पाठ्यपुस्तकात, आपल्या ज्या पाठ्यपुस्तकात दिलेला जो स्वाध्याय आहे तो आपल्या नोटबुक व वर्कबुकमध्ये आपण करणार आहोत व मला तो माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून देणार आहोत। आता या स्वाध्यायामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितले, खालील अर्थांचे कवितेतील शब्द शोधा, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा, कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा, तसेच भाषेची गंमत त्यांनी विचारलेली आहे, यमक जुळवणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा असं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जो आता अर्थ सांगितला आहे तुम्हाला या कवितेचा, तो प्रश्न क्रमांक 6 त्यांनी सांगितलेला आहे की खालील कवितेच्या ओळीतील भाव तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे
आहे, म्हणजे तुमच्या शब्दामध्ये म्हणजे तुम्हाला जो भाव कळालेला आहे, जो मी सांगितलेला किंवा तुमच्या मनाने जो काही भाव असेल तुम्हाला समजलेला, तो भाव तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचा आहे. ओके, धन्यवाद, ऑल दी बेस्ट. आभाळाची आम्ही लेकरे काळी.